बुलढाण्यात गेल्या 4 वर्षात विकास झाला का? बुलढाणावासियांच्या समस्या सुटल्या का? प्रतापराव जाधवांच्या कामगिरीवर बुलढाण्याची जनता समाधानी आहे का? पाहूयात हा रिपोर्ट. बुलढाण्यात शेगाव विकास आराखड्याच्या धर्तीवर सिंदखेड राजा विकास आराखडा करण्याची घोषणा राज्य सरकारनं केली, पण ह्या सिंदखेड राजा विकास आराखड्याचं काम अजूनही सुरू झालेलं नाही. खासदार प्रतापराव जाधव यांनी गेल्या 4 वर्षात केंद्र सरकारच्या एकाही योजनेचा प्रभावीरित्या जिल्ह्यासाठी वापर केला नाही असा आरोप होतोय. पंतप्रधान सडक योजनेअंतर्गत छोटे मोठे रस्ते जिल्ह्यात झालेले दिसत असले तरी जळगाव, जामोद, संग्रामपूर, शेगाव, लोणार ह्या तालुक्यातल्या दुर्गम गावातल्या रस्त्यांची दुर्दशा कायम आहे. 4 वर्षांपूर्वी खासदार प्रतापराव जाधव यांनी करमोडा हे गाव दत्तक घेतलं, पण विविध विभागांमध्ये समन्वय नसल्यानं गेल्या 4 वर्षात या गावाचा हवा तसा विकास होऊ शकला नाही. बुलढाणा जिल्ह्यातल्या जळगाव, जामोद आणि संग्रामपूर ह्या सातपुड्याच्या पायथ्याशी असणाऱ्या आदिवासी तालुक्यातल्या भिंगारा, चाळीस टपरी, चुनखडी, गोमाड ह्या गावातल्या हजारो नागरिकांना महाराष्ट्राचे रहिवासी असल्याचे दाखलेच मिळालेले नाहीत. वनविभागाच्या जमिनीवर ही गावं वसलेली असल्यानं महसूल विभागाच्या नकाशावर या गावांना स्थान नाही. महाराष्ट्रात असूनही ह्या हजारो आदिवासींना गेल्या 50 वर्षात महाराष्ट्राचं नागरिकत्व मिळालं नाही, जातीचे आणि उत्पन्नाचे दाखले मिळत नाहीत. प्रतापराव जाधव यांनी या प्रश्नाकडे म्हणावं तसं लक्षही दिलं नाही. सेना भाजप युती झाली तर प्रतापराव हे नक्कीच जावेदार राहणार, पण जर युती झालीच नाही तर भाजपचा नवा चेहरा कोण हाही प्रश्न तितकाच महत्वाचा ठरेल. राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र शिंगणे चर्चेत असले तरी त्यांच्याबद्दल विरोधक सुद्धा गंभीर नाहीत. नौका उमेदवार असताना सुद्धा आपण त्यावेळेस त्यांना प्रतापरावच्या माध्यमातून पराभूत केलेला आहे. तुम्ही पाहिलं असेल की त्यांची सहकार क्षेत्रावर एवढी मोठी पार पकड असल्यानंतरही त्यांना तिथं पराभवाचा सामना माननीय प्रतापरावजी जाधव यांच्या माध्यमातून, जनतेच्या माध्यमातून करावा लागला. बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचा विचार करायचा झाला तर ज्यावेळेस बुलढाणा लोकसभेची जागा ही राखी होती त्यावेळेस या जागेवर सर्वसाधारणपणे काँग्रेसचं वर्चस्व दिसून आलेलं आहे. 4 वर्षात सत्ता असल्यामुळं भाजपचंही फार मोठं संख्याबळ या ठिकाणी वाढलेलं आहे. भाजप सध्या जिल्हा परिषदमध्ये सत्तेत आहे. खामगाव, जळगाव, जामोद, मलकापूर या ठिकाणी भाजपाचे आमदार आहेत आणि आगामी लोकसभेच्या दृष्टिकोनातून भाजपची तयारीही फार मोठी सुरू आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि काही मित्रपक्ष एकत्र येतील आणि ही निवडणूक लढवतील, परंतु भाजप सेनेकडनं किंवा भाजपकडनं कोण उमेदवार हे निश्चित नसलं तरी सेनेकडनं प्रतापराव जाधव आणि डॉक्टर राजेंद्र शिंगणे ही पारंपरिक जोडी पुन्हा एकदा लोकसभेमध्ये रंगत आणेल हे मात्र निश्चित. बुलढाणा जिल्ह्याच्या सिंचन क्षमतेत वाढ होण्यासाठी सिंचन प्रकल्प उभे राहण्याची गरज आहे. खडकपूर्णा आणि जिगाव प्रकल्पासाठी विशेष निधी आणण्यातही खासदारांना अपयश आलंय. सिंदखेड राजा या ठिकाणी राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांच्या नावानं स्वतंत्र महिला विद्यापीठाची मागणी अनेक वर्षांपासून आहे. अमरावती विद्यापीठाचं उपकेंद्र आणि बुलढाण्याला स्वतंत्र आकाशवाणी केंद्र मिळावं ही मागणी सुद्धा अपूर्णच आहे. जिल्ह्यात सर्व सोयीनियुक्त एकही नाट्यगृह नाही. अमरावती विभाग हा शेतकरी आत्महत्याग्रस्त म्हणून संपूर्ण देशभर ओळखला जातो. ह्या सुसाईड बेल्टमध्ये नंबर 2 वर सर्वात जास्त आत्महत्याग्रस्त म्हणून बुलढाणा जिल्ह्याचा क्रमांक आहे. गेल्या 10 वर्षात 15,000 जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या ह्या जिल्ह्यात केल्यात. आत्महत्याग्रस्त जिल्हा असल्यावरही कोणतेही विशेष पॅकेज या जिल्ह्यासाठी मिळवण्यात खासदारांना अपयश आलंय. माननीय खासदार प्रतापराव जाधव गेल्या 9 वर्षापासून बुलढाणा जिल्ह्याचे विद्यमान खासदार आहेत. त्यांच्या खासदार निधीमध्ये म्हणजे खासदाराच्या कामामध्ये संपूर्ण ग्रामीण भागामध्ये त्यांनी त्यांच्या निधीतून फार मोठ्या प्रमाणात त्यांनी निधी दिलेला आहे आणि संपर्काच्या बाबतीत ते स्थानिक असल्यामुळे त्यांची म्हणजे मेखरला जरी म्हणजे गेली तरी आपली भेट होते. बुलढाण्याच्या कार्यालयात ते दर सोमवारी त्या ठिकाणी उपस्थित असतात आणि सर्व सामान्य कार्यकर्त्यांच्या भावना ऐकून घेऊन ते ताबडतोब त्याच्यावरती मार्ग काढतात. आमच्या इथं एकही काम खासदार साहेबांच्या निधीतून झालेलं दिसलं नाही, एकही उद्घाटन झालेलं दिसलं नाही, आतापर्यंत खासदार साहेबही दिसले नाही. त्या गावात काहीच असं काही केल्यासारखं नाही वाटत. शेतकऱ्यांची बँक असलेल्या जिल्हा केंद्रीय सहकारी बँक अवसानात निघाल्यावर तिची आर्थिक पत सुधारण्यासाठी खासदार जाधव यांनी कोणतेही ठोस प्रयत्न नाही केले आणि त्यामुळे शेतकरी वर्गातही त्यांच्याबद्दल नाराजीचा सूर आहे. मयूर निकमसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, बुलढाणा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.